नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि पशुपालकांनो, मी डॉक्टर ओंकार थोरात आपल्या सर्वांचं समृद्धी मंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर पशुपालकांनो आणि शेतकरी बांधवांनो, आज आपल्या चर्चेचा विषय किंवा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत एका ज्वलंत विषयावर किंवा एखाद्या बहुचर्चित विषयावर किंवा शेतकरी बांधवांना गोठ्यामध्ये या विषयावर बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत त्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर त्या चर्चेचा विषय म्हणजे समर डायरिया किंवा उन्हाळी हगवण. तर ज्या वेळेस वातावरणातील टेम्परेचर वाढतं अशा वेळेला म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा आता ह्या दिवसामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वातावरणातील तापमान वाढल्यामुळं जनावरांच्या शरीरातील तापमान सुद्धा वाढायला सुरुवात होते आणि अशा वेळेला जनावरांमध्ये उन्हाळी हगवण म्हणजे बुळकांडी म्हणतो आपण त्याला किंवा डायरिया म्हणतो तर त्याला सुरुवात होते. तर याची कारणं काय आहेत, नेमकं काय कारण आहे बाबा? तर आपल्या गोठ्याच्या शेजारी किंवा आपण आपल्या जनावरांना जे पाणी देत असतो त्या पाण्याचे जे सोर्सेस आहेत, जे आपण जनावरांना पाणी देतो त्या पाण्यामध्ये साल्मोनेला आणि इकोलाय या दोन जीवाणूंची वाढ झाल्यामुळं आणि असं वाढ जीवाणूंचं वाढ झालेलं पाणी जनावरांनी पिल्यामुळं त्या जनावरांच्या आतड्यावर सूज येते किंवा आतड्यावर जखमा होतात आणि परिणामी त्याचं रूपांतर ह्या समर डायरियामध्ये किंवा उन्हाळी हगवणीमध्ये होतं. तर काय होतं, आपल्या गोठ्याच्या आजूबाजूला ज्या छोटे छोटे पाण्याचे डबके आहेत किंवा गोठ्यातून जनावरांची मुतारी जिथं वाहून जाते तिथं सुद्धा या बॅक्टेरियांची वाढ होते, जीवाणूंची वाढ होते आणि आपली जनावरं अशाने बाधित होतात. तर नेमकी काय कारण आहेत बाबा किंवा ह्याची लक्षणं काय आहेत? तर सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे ही उन्हाळी हगवण झाल्यानंतर जे काही शेण पडतं ते शेण एकदम पातळ पाण्यासारखं असतं. काही दिवसानंतर किंवा एक दोन दिवसानंतर उपचार करून पण जर कमी नाही झालं तर त्याच्यामध्ये रक्ताचे छोटे छोटे थेंब दिसतात किंवा छोटं छोटं प्रमाणामध्ये रक्त दिसतं आणि त्याची तीव्रता वाढल्यानंतर संपूर्ण रक्ताची बुळकांडी आपल्याला दिसते. तरी सुद्धा 3-4 दिवस उपचार करून पण जर नाही फरक पडला किंवा नाही काय वेगळं पण जाणवलं तर एकदम पाण्यासारख्या अशा फवाऱ्यासारख्या बुळकांड्या तुम्हाला जनावरांच्या पाठीमागून दिसून येतात. त्याच्यानंतर हे सतत चालू राहिल्यामुळे जनावरांच्या शरीरातील जे काही पाणी आहे ते पाण्याचं प्रमाण घटतं, जनावरांची चारा खुराक खायची क्षमता घटते, परिणामी दूध उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येतो. अशा वेळेला जनावरे डिहायड्रेट होतात, जनावरांचे डोळे खोल जातात, काही वेळेला जनावरांच्या अंगामध्ये ताप दिसून येतो. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या उन्हाळी हगवण झाल्यानंतर एकदम एकतर ह्याचा फरक डायरेक्ट दूध उत्पादनावर जाणवतो आणि किंबहुना दूध उत्पादनावर फरक झाल्यामुळं आपल्या जनावरांचं दूध उत्पादन घटतं आणि रोजच्या आपला जे काय नफ्याचं शेड्यूल बसलेलं आहे ते शेड्यूल आपलं ढासळतं. तर अशा वेळेला आपण काय काळजी घ्यायची बाबा, ही उन्हाळी हगवण होऊच नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे आपण त्याच्यावर पण एक थोडासा व्ह्यू टाकू आणि त्याच्यानंतर याच्या उपचाराचा भाग कसा असला पाहिजे याच्यावर पण आपण थोडीशी चर्चा करू. तर हे उन्हाळी हगवण होऊच नये म्हणून आपले जे पाण्याचे सोर्स आहेत, आपल्या जनावरांना आपण जिथून पाणी देतो ते पाण्याचे सोर्स आहेत ना, ते पाण्याचे सोर्स म्हणजे पाण्याची टाकी असेल किंवा पाण्याचा हौद असेल किंवा कुणी सिमेंटच्या टाकीमध्ये जनावरांना मुक्त गोठ्यामध्ये पाणी ठेवत असेल तर त्याच्यामध्ये जे शेवळ वाढतं तर ते शेवळ किंवा ती टाकी आहे पाण्याची ती कमीत कमी आठवड्याला तरी धुतली पाहिजे, व्यवस्थित ती निर्मा टाकून व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर त्याला एकदा चुन्याच्या निवळेनं व्यवस्थित प्रमाणात लेप करून घेतला पाहिजे की जेणेकरून हे साल्मोनेला किंवा इकोलाय आहे ना या जीवाणूंची त्या पाण्यामध्ये वाढ नाही झाली पाहिजे. आणि आपण पहिल्यापासून बोलतोच किंवा आजपर्यंत सगळेजणच या विषयावर बोलतात, आपला गोठा नेहमी स्वच्छ पाहिजे, गोठ्याच्या आजूबाजूला जे काही डबके आहेत, आपल्या जनावरांची जी काही मुतारी आहे त्या मुतारीच्या ठिकाणी जास्त घाण होऊन जास्त चिलटांचा प्रादुर्भाव नाही झाला पाहिजे किंवा अशा ठिकाणी व्यवस्थित स्वच्छता ठेवली पाहिजे. तर हा झाला ह्याला प्रतिबंध किंवा हे होऊच नाही म्हणून काय केलं पाहिजे. तर आता जर महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणाहून मला कॉल्स येत आहेत किंबहुना सर्व पशुवैद्यकांना कॉल्स येत आहेत की डॉक्टर आमच्या गोठ्यामध्ये गायीची हगवण चालू आहे, 4-5 दिवस झाले उपचार करून पण काही फरक पडत नाही, तर अशा वेळेला काय उपाय केले गेले पाहिजेत किंवा डॉक्टरांनी कोणते उपाय केले गेले पाहिजेत ते आपण कुठला ट्रीटमेंटचा आस्पेक्ट त्याच्यामध्ये सांगत नाही पण जे प्रतिजैविक आहेत ती प्रतिजैविक जनावरांना दिली गेली पाहिजेत, पोटावाटे दिली गेली पाहिजेत किंवा वरून दिली पाहिजेत आणि जनावरांचं निर्जलीकरण करण्यासाठी जनावरांना सलाईन दिले पाहिजेत आणि एक आयुर्वेदिक उपचाराचा भाग म्हणून जनावरांना जर बांबूचा पाला दिला किंवा जनावरांना जर रेशनचे तांदूळ सकाळ संध्याकाळ 2 टाइम जर खाऊ घातले
तर अशा वेळी सुद्धा हे जी काय उन्हाळी हागवण आहे ती कव्हर होऊ शकते. तर मित्रांनो, आपल्या गोठ्यात आपलं जे काही पशुधन आहे त्या पशुधनाला कुठल्याही प्रकारची बाधा न होण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी नवीन नवीन माहितीसाठी आमचा चॅनल पाहत राहा आणि सबस्क्राईब